राज्यातील जात पंचायतीला मुठमाती देणाऱ्या प्रथा बंद व्हाव्यात यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने 20 मार्चला पुण्यातील राज्यस्तरीय जात पंचायत विरोधी कायदा परिषद होणार आहे, अशी माहिती अनिशचे शाखा कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यातील जात पंचायतीला मुठमाती देण्यासाठी ही प्रथा बंद व्हावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं 20 मार्चला पुण्यामध्ये राज्यस्तरीय जात पंचायत विरोधी कायदा परिषद होणार आहे. अनिसचे शाखा कार्याध्यक्ष श्रीपाल ललवाणी यांनी पत्रकार परिषदेत माहिती. पुणे पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातले जात पंचायत पीडित आणि बाधित बांधवांच्या व्यथा आणि कथा समाजापुढे मांडल्या जाव्यात. आणि दुसरा भाग असा आहे की महाराष्ट्र शासनाने 18 नोव्हेंबरला जो कायदा जात पंचायत विरोधी कायद्याचा म्हणजे ज्याला सामाजिक बहिष्कार आणि वाळी टाकण्याचं प्रतिबंध अधिनियम 2015 असं नाव दिलेलं आहे, त्याच कायद्याच्या संदर्भात त्याच्याच अनुषंगाने समांतर अशा प्रकारचं महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीने मसुदा तयार केला. राज्यात जात पंचायतीमुळे अनेकांनी जीव दिला, प्रसंगी काहींचा समाजातील विकृत लोकांनी खून सुद्धा केला, त्यामुळे राज्यात जात पंचायतीचे दाहक वास्तव समोर आले. जात पंचायत कामकाज म्हणजे तथाकथित समांतर न्याय व्यवस्था आहे, तरीही आज त्या विरोधात थेटपणे कोणताही कायदा अस्तित्वात नाहीये. हा कायदा अस्तित्वात यावा आणि लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी ही परिषद होणार आहे. 20 मार्च 2016 रोजी आपण पुण्यामध्ये श्रमिक भवन मनपा येथे जात पंचायती विरोधीच्या कार्यवाही प्रतिबंध 2015 अशा असायचा एक कायदा मागणी परिषद आपण आयोजित केलेली आहे. या परिषदेला 20 मार्चचं औचित्य साधण्याचं कारण असे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मार्च 1927 चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. पिण्याचं पाणी की जे सगळे सजीव मात्र पितात पण माणूस पित नाही अशा प्रकारची त्याची पार्श्वभूमी होती. माणसाला माणूस पण देण्यासाठी तो लढा बाबासाहेबांनी चालवला, तोच लढा महाराष्ट्र अंधश्रद्धा समिती पुढे नेऊ इच्छिते आणि ती तारीख 20 मार्च आहे. त्याचप्रमाणे 20 मार्चला शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड पानसरे यांचंही निर्घृण खून झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीच्या वतीनं या इथे श्रमिक भवनमध्ये आपण ही परिषद आयोजित केलेली आहे. या परिषदेस जात पंचायतीमुळे फरफट झालेली काही कुटुंबे उपस्थित राहणार आहेत. तसंच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, मुक्ता मनोहर, सुभाष वारे, अभिजित वैद्य, किरण मोघे आदी उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. पुणे मेट्रोसाठी प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.